हॅलो डिअर ऑल, आय एम संतोष वाघ अँड वेलकम टू चॅनल लर्न इन बाय संध्या वाघ. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 2. चॅप्टर आहे पायथागोरस थेरम. आता ह्या प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 1 आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. एक लक्षात घ्या, हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना प्रश्न छोटे छोटे आहेत, परंतु आपल्याला पायथागोरस थेरम ह्या चॅप्टरमध्ये जे काही कन्सेप्ट आपण आधी प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत असताना पाहिलेले ते सगळे कन्सेप्ट आपल्याला रिवाईज करावं लागणार आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला गरज पडेल त्या त्या ठिकाणी आपण ते कन्सेप्ट त्या ठिकाणी रिवाईज करूया. तर पहिला क्वेश्चन, सब क्वेश्चन यामध्ये आहे, फाइंड दी हाईट ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅविंग साईड 2A. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? त्यामध्ये प्रत्येक साईड इक्वल असते. जर आपण ट्रायंगल जर घेतला, एक ट्रायंगल, कुठलाही एक ट्रायंगल घ्या, त्याच्या प्रत्येक साईड इक्वल जर असेल तर त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणणार. मग अशा वेळी प्रत्येक अँगल काय असतो? 60 डिग्री असतो. प्रत्येक अँगल जर 60 डिग्री आहे तर तिन्ही अँगलची ॲडिशन 180 असणार आहे. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे ती इक्विलॅटरल ट्रायंगलची आहे. त्याला आपण सपोज पी क्यू आर असे नाव देऊया ट्रायंगलला. तर आपल्याला काय दिलेलं आहे? प्रत्येक साईडची 2 आहे, हॅव्हिंग साईड 2A. म्हणजे ही साईड 2 आहे, ही देखील 2A असणार आहे आणि ही देखील 2A असणार आहे. आपल्याला फाइंड आउट करायची हाईट. हाईट म्हणजे काय? तर पी पासून या ठिकाणी जर आपण परपेंडिक्युलर टाकला तर ते जे काय डिस्टन्स होईल त्याला आपण हाईट म्हणणार आहे. आता हा छोटा ट्रायंगल झालेला आहे, जेव्हा हाईट टाकू आपण, ही हाईट असणार आहे. ही रफमध्ये तुमच्या लक्षात घ्या, हा पॉईंट जर एम असेल तर पी एम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पी एम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला दिलेलं काय? पी आर दिलेली आहे, पी क्यू आणि क्यू आर प्रत्येक साईड दिलेली आहे. मग आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत पायथागोरस थेरमचा. म्हणजे का? कारण या ठिकाणी 90 डिग्री येणार आहे. हा छोटा ट्रायंगल दिसतो तुम्हाला, जर आपण एनलार्ज केला तर हा पी एम जर पाहिला तर या ठिकाणी पी आर येणार आहे, सॉरी क्यू, या ठिकाणी आर येणार आहे आणि हा पॉईंट असणार आहे. हा पॉईंट एम आहे, हा पॉईंट आर आहे आणि हा पॉईंट पी आहे. जर आपण हा एक ट्रायंगल सेपरेट केला तर आपल्याला लक्षात येईल हा 90 डिग्री आहे. जेव्हा ट्रायंगलमध्ये 90 डिग्री असतो त्यावेळी आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. ह्या ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम डायरेक्टली यूज करू शकत नाही, कारण की या ठिकाणी कुठलाही अँगल 90 डिग्री नाही. परंतु जेव्हा आपण परपेंडिक्युलर टाकल, म्हणजे आपल्याला हाईट फाइंड आउट करण्यासाठी परपेंडिक्युलर टाकावं लागणार आहे, त्यावेळी या ठिकाणी 90 डिग्री तयार होणार आहे. मग आपण 90 डिग्री असल्यामुळं ह्या ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. तर पी आर आपल्याकडे आहे 2A. त्याच्यानंतर एम आर, एम आर किती असणार आहे? एक इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी लक्षात घ्या, परपेंडिक्युलर जो असतो, अल्टिट्यूड असतो, तोच याचा मीडियन देखील असतो. ही इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी. म्हणजे मीडियन म्हणजे काय? क्यू एम इज इक्वल टू एम आर. क्यू एम इज इक्वल टू एम आर, कारण ही इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये अल्टिट्यूड आणि मीडियन एकच असणार आहे. म्हणून क्यू एम इज इक्वल टू क्यू आर. क्यू आर 2A आहे, म्हणजे ही हे डिस्टन्स किती असणार आहे? A असणार आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? पी एम. मग अतिशय सोपा कन्सेप्ट झालेला या ठिकाणी पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतो? हायपोटेनिसचा स्क्वेअर, म्हणजे 2A स्क्वेअर, 2A ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू एम आर. एम आर किती आहे? Aचा स्क्वेअर प्लस पी एमचा स्क्वेअर. रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन जर घेतली तर हायपोटेनिसच्या स्क्वेअरची ॲडिशन इतकी. याला जर आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला पी एमची व्हॅल्यू मिळणार आहे. ती व्हॅल्यू जी मिळणार आहे ती इन टर्म्स ऑफ A मिळणार आहे, कारण की साईड आपल्याला A मध्ये दिलेली आहे. सिम्पल कन्सेप्ट आहे, तुमच्या रफमध्ये लक्षात आलं असेल, फेअरमध्ये आपण या ठिकाणी लिहूया. आता रफमध्ये तुमची एक लक्षामध्ये आयडिया आली असेल, आपण फेअरमध्ये लिहूया. सोल्युशन लिहिताना सुरुवातीला कन्सिडर करायचं लेट पी क्यू आर इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल, जो आपल्याला दिलेला आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे त्याला आपण फक्त पी क्यू आर नाव दिलेलं आहे. अँड पी एम इज अ हाईट ऑफ द ट्रायंगल. हाईट कशी असणार आहे? पी पासनं परपेंडिक्युलर टाकल्यानंतर त्याची हाईट येणार आहे. पी पासनं क्यू आरला परपेंडिक्युलर टाकल्यानंतर हाईट येणार आहे. म्हणून पी एम इज अ हाईट ऑफ द ट्रायंगल. नाव कन्सिडर ट्रायंगल पी एम आर. एक सिंगल ट्रायंगल जो हाफ ट्रायंगल झालेला आहे तो कन्सिडर करायचा, की ज्याच्यामध्ये एम हा 90 डिग्री आहे. पी आर 2A आपल्याला गिवन आहे, साईड गिवन आहे. आणि एम आर A येणार आहे, कारण की क्यू आर च्या हाफ एम आर असणार आहे. त्याला रिझन काय आहे? दॅट इज अ प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये जर आपण परपेंडिक्युलर टाकला अपोजिट साईडला तर तो मीडियन देखील असतो. म्हणून कन्सिडर ट्रायंगल पी एम आर. हिअर अँगल पी एम आर इज इक्वल टू 90 डिग्री, साईड पी आर इज इक्वल टू 2A हे आपल्याला गिवन आहे. नंतर क्यू एम इज इक्वल टू एम आर इज इक्वल टू क्यू आर डिवायडेड बाय 2, त्याला प्रॉपर्टी ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल रिझन लिहिलं आहे. म्हणून एम आर इज इक्वल टू A. ही एक साईड मिळालेली आहे, ही एक साईड मिळालेली आहे आणि आपल्याला तिसरी साईड फाइंड आउट करायची ह्या ट्रायंगलमध्ये. दोन साईड माहिती, तिसरी ट्रायंगल आपल्याला साईड फाइंड आउट करायची. मग आपण काय यूज करणार आहोत?
पायथागोरस थेरम. आणि त्याला रेफरन्स काय आहे, कारण की इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. बरोबर आहे ना, ट्रायंगल पी एम आर इज अ राईट अँगल ट्रायंगल, देअरफोर वी कॅन यूज पायथागोरस थेरम. आता हे तीन डायमेन्शन त्यामध्ये आहेत. पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला काय आहे, हायपोटेनियसचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू दी स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साईड्स. आपण या ठिकाणी ते नेक्स्ट पेजवर लिहिलेलं आहे. नेक्स्ट पेजवर काय लिहिलेलं आहे, हायपोटेनियस कुठला आपला पी आर, ट्रायंगलचा हायपोटेनियस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. पी एम टू ए आहे त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू पी आर टू ए आहे त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. पी एम आपल्याला फाइंड आउट करायचा, एम आर ए आहे म्हणजे एचा स्क्वेअर. हा ए स्क्वेअर या ठिकाणी ट्रान्सफर केला निगेटिव्ह होणार आहे, म्हणजेच पी एम स्क्वेअर इज इक्वल टू थ्री ए स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ए येणार आहे, थ्रीचा स्क्वेअर रूट रूट थ्री येणार आहे. पण आता रूट थ्री हा इरॅशनल नंबर आहे. आता लक्षात घ्या, नंबर सिस्टीममध्ये आपण रॅशनल नंबर इरॅशनल नंबर शिकलेलो आहोत. तो नेहमी लिहिताना रॅशनल नंबर आधी लिहायचा आणि इरॅशनल नंबर शेवटी लिहायचा. म्हणून पी एम इज इक्वल टू ए इंटू रूट थ्री लिहिलेलं आहे. मग पी एम काय आपली हाईट ऑफ द ट्रायंगल, आन्सर आहे हाईट ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू ए इंटू रूट थ्री. हे झालं आपलं पहिलं आन्सर. यानंतर सेकंड सब क्वेश्चन पहा, डू साइड 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल, गिव्ह रिझन. क्वेश्चन अतिशय सिंपल आहे. आता याचा आन्सर आपल्याला फक्त एका वर्डमध्ये येणार आहे, परंतु त्यामागचं जे रिझन आहे ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. आता आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर वनमध्ये एक कन्सेप्ट पाहिलेला आहे की पायथागोरियन ट्रिपलेट. आता ह्या ट्रिपलेटमध्ये देखील आपण एक्सप्लेनेशन पाहिलं की हे ट्रिपलेट आपण पायथागोरियन ट्रिपलेट का म्हणतो, तर त्या ट्रिपलेटचा उपयोग करून जर आपण ट्रायंगल फॉर्म करण्याचा प्रयत्न केला तीन साईड पकडून, तर त्यावेळी एक अँगल 90 डिग्री येतो. म्हणजेच जर आपण हे ट्रिपलेट आहे हे जर प्रूव्ह केलं तर आपण सांगू शकतो की ह्या साईड्स घेऊन आपण जो अँगल तयार करणार आहोत त्यामध्ये एक अँगल 90 डिग्री असणार आहे, म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. तर सिंपलमध्ये आपण काय करायचं, जी मोठी क्वांटिटी मोठा नंबर आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा. या ठिकाणी 25 स्क्वेअर किती येणार आहे, 625, आणि रिमेनिंग टू साईडचा स्क्वेअर म्हणजे 24 स्क्वेअर 576 अँड 7 स्क्वेअर 49, यांची जर ॲडिशन केली तर ती ॲडिशन 625 होती, दोघांची ॲडिशन. म्हणजे याचा अर्थ काय आला, हे जे नंबर्स आहेत हे पायथागोरियन ट्रिपलेट नंबर आहेत. आपण आधी देखील एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे की कुठल्याही राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्री असतो. आलं लक्षात, एक अँगल 90 डिग्री असतो आणि 90 डिग्रीच्या समोर जी साईड असते त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. त्या हायपोटेनियसचा पायथागोरस थेरमच्यानुसार स्क्वेअर जर केला आपण तर त्या स्क्वेअर तो स्क्वेअर जो असतो ए सी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ॲडिशन ऑफ दिस ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन असते. म्हणून त्यावेळी आपल्याला ह्या ट्रिपलेटचा उपयोग होतो. म्हणजेच काय, आपल्याला कुठल्याही तीन साईड जर दिल्या तर त्या तीन साईड म्हणजे तीन नंबर आपण समजायचे आणि ते पायथागोरियन ट्रिपलेट आहेत की नाही ते जर आपण प्रूव्ह केलं तर आपण सांगू शकतो की त्या तीन साईड घेऊन आपण जो ट्रायंगल तयार करणार आहोत तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. कारण की जी ज्या मोठ्या नंबरचा स्क्वेअर जो आहे, मोठ्या नंबर जो असेल त्याच्या अपोजिट अँगल जो असणार आहे तो 90 डिग्री येणार आहे. म्हणून या ठिकाणी रफमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या तीन साईड घेऊन आपण जो अँगल बनवणार ट्रायंगल बनवणार तो राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी लिहायचं आहे. तर सोल्युशन पहा, आपण गिवन लिहूया, लेट ए बी सी इज अ गिवन ट्रायंगल आणि त्यामधल्या ज्या साईड्स आहेत ए सी इज इक्वल टू 25 सेंटीमीटर, ए बी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, बी सी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर असं आपण अजून करूया. ह्या साईड्स दिलेल्या आहेत, फक्त आपण ए सी ए बी ए बी सी असं अजून केलेलं आहे. मग आता टू प्रूव दॅट ट्रायंगल ए बी सी विच इज फॉर्म बाय द साईड्स 25, 7 and 24 सेंटीमीटर इज अ राईट अँगल ट्रायंगल, वी हॅव टू प्रूव दॅट 25, 7, 24 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. जेव्हा पायथागोरियन ट्रिपलेट आपण प्रूव्ह करतो त्यावेळी मोठा जो नंबर असतो तो मोठा नंबरचा स्क्वेअर इतर नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन असतो. आणि आपल्याला पायथागोरस थेरम देखील ते सांगतो की मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा इतर दोन्ही नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन असतो. हे जर आपण ट्रिपलेट प्रूव्ह केला तर आपण सांगू शकतो की तिन्ही साईड मुळे जो ट्रायंगल तयार झालेला आहे तो राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. मग आपण प्रूव्ह करूया, 25 स्क्वेअर किती, 625, 24 स्क्वेअर 576 आणि 7 स्क्वेअर इज इक्वल टू 49. म्हणजेच काय, 25 स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. का, कारण की या दोघांची ॲडिशन 576 प्लस 49 इज इक्वल टू 625. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. काय केलेलं आहे, मोठ्या नंबरचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू
ॲडिशन ऑफ द रिमेनिंग टू नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन आहे. हे आपण प्रूव्ह केल्यानंतर म्हणू शकतो की हिअर 25, 7, 24 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. आता पायथागोरियन ट्रिपलेट असल्यामुळं हिअर साईड ए सी हुज मेजर इज 25 सेंटीमीटर इज हायपोटेनियस अँड साईड ए बी अँड बी सी फॉर्म अ राईट अँगल, देअरफोर अँगल ए बी सी जी इज इक्वल टू 90 डिग्री. मग 90 डिग्री जर अँगल असेल तर तो ट्रायंगल काय असणार आहे, राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. आन्सर अतिशय सिम्पल आहे, फक्त आपण या ठिकाणी पायथागोरियन ट्रिपलेटचा उपयोग केलेला आहे. आन्सर लिहिलेला येस, साईड 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. आणि आपण प्रॅक्टिकली ग्राफ पेपरवर देखील प्लॉट करून प्रूव्ह करू शकतो. त्या ठिकाणी आपण टॅली करू शकतो की जर आपण तिन्ही साईड व्यवस्थित काढल्या ग्राफ पेपरवर तर आपल्याला हा अँगल 90 डिग्री येणार आहे. यानंतर तिसरा सब क्वेश्चन पहा, फाइंड दी लेंथ अपर डायगोनल अपर रेक्टॅंगल हॅविंग साईड्स 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर. आता रेक्टॅंगल जर म्हटलं तर आपल्याला माहिती की लेंथ असणारे आणि ब्रिड्थ असणारे, तर त्यामध्ये आणि शिवाय प्रॉपर्टी अजून एक काय, प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे. आता या ठिकाणी लेंथ 60 सेंटीमीटर दिलेली आहे आणि ब्रिड्थ दिलेली आहे 11 सेंटीमीटर. अपोजिट साईड देखील इक्वल असणार आहेत, प्रत्येक अपोजिट साईड इक्वल असते आणि अँगल 90 डिग्री असतो. कशाची प्रॉपर्टी आहे, रेक्टॅंगलची प्रॉपर्टी. फाइंड आउट करायचं आपल्याला डायगोनल. डायगोनल म्हणजे अपोजिट व्हर्टेक्स आपल्याला जॉईन करायचे आहेत. हा डायगोनल किंवा हा डायगोनल कुठलाही जरी घेतला तरी आपण फाइंड आउट करू शकतो. जर याला आपण ए बी सी व्हर्टेक्सला नाव दिले तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बी डी ची लेंथ फाइंड आउट करायची. आणि गिवन काय, आपल्याला बी सी दिलेला आहे, बी सी इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू 60 सेंटीमीटर आणि त्यानंतर ए बी इज इक्वल टू डी सी इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. लेंथ आणि ब्रेड्थ आपल्याला दिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत, बी सी डी किंवा बी ए डी कुठलाही के घेतला तरी चालेल, कारण की आपल्याला या ठिकाणी 90 डिग्री आहे. 90 डिग्री ट्रायंगलमध्ये असल्यामुळे हा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे आणि आपण यूज करणार आहोत पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम जर यूज केला तर आपल्याला लगेच फाइंड आउट करता येईल. काय फाइंड आउट करता येईल, हायपोटेनियस. हा ट्रायंगल कन्सिडर करा, कुठला बी सी डी जर आपण कन्सिडर केला, हा 90 डिग्री असणार आहे, हा डी असणार आहे आणि हा बी असणार आहे. हा 90 डिग्री आहे, हा हायपोटेनियस झालेला आहे, हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस आहे 90 डिग्रीच्या अपोजिट. ही साईड आपल्याला माहिती आहे, ही साईड माहिती आहे, म्हणजे या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, बी डी चा स्क्वेअर इज इक्वल टू बी सी चा स्क्वेअर प्लस डी सी चा स्क्वेअर युझिंग पायथागोरस थेरम. मग हे जर सॉल्व केलं तर आपल्याला बी डी ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर आपण लिहूया या ठिकाणी, तर सोल्युशन लिहिताना आपण लिहूया, लेट ए बी सी डी इज अ गिवन ट्रायंगल. या ठिकाणी आपण फिगर काढलेली, ए बी सी डी हा गिवन ट्रायंगल, ऑल अँगल्स आर 90 डिग्री, त्याला रिझन काय, प्रॉपर्टी ऑफ द रेक्टॅंगल. मग आणि लेट बी डी, आपण लिहिलेलं की बी डी इज अ डायगोनल, आपल्याला जो फाइंड आउट करायचा आहे तो बी डी डायगोनल आहे. आता प्रॉपर्टी ऑफ रेक्टॅंगल ची काय असणार आहे, अपोजिट साईड्स आर इक्वल अँड पॅरल, म्हणून ए डी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 60 सेंटीमीटर. याला लेंथ ऑफ रेक्टॅंगल आपल्याला गिवन आहे आणि ए बी इज इक्वल टू डी सी इज इक्वल टू 11 सेंटीमीटर ही ब्रेड्थ ऑफ द रेक्टॅंगल ही आपल्याला गिवन आहे. फक्त आपण हे ए बी आणि डी सी कन्सिडर केलेले आहेत. आता फाइंड आउट करायचं आपल्याला डायगोनल, त्यासाठी आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करावा लागणार आहे. बी सी डी हा ट्रायंगल कन्सिडर करायचा, तो आपण या ठिकाणी लिहिला, कन्सिडर ट्रायंगल बी सी डी, कन्सिडर ट्रायंगल बी सी डी विच इज द राईट अँगल ट्रायंगल, कारण की का, त्यामधला अँगल बी सी डी इज 90 डिग्री आणि हे काय, प्रॉपर्टी ऑफ द रेक्टॅंगल, प्रत्येक अँगल रेक्टॅंगल रेक्टॅंगलचा 90 डिग्री असतो. मग जर 90 डिग्री असेल तर आपण पायथागोरस थेरम या ठिकाणी यूज करू शकतो. पायथागोरस थेरम काय सांगतो की हायपोटेनियसचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची ऍडिशन एवढा असतो. तर हायपोटेनियस काय आहे, या ठिकाणी डायगोनल बी डी असणार आहे, बी डी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर, सिम्पल फॉर्म्युला आहे, या ठिकाणी आपण तो यूज केलेला आहे. आणि फॉर्म्युला जर सॉल्व केला तर आपल्याला आन्सर जे येणार आहे ते येणार 61 सेंटीमीटर. हे सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे बी सी 60 आहे, डी सी 11 आहे, दोघांची ॲडिशन 3, 7, 2, 1 आहे. आता महत्वाचा पार्ट म्हणजे कॅल्क्युलेशन काय आहे, की याचा स्क्वेअर रूट जो घेतला आपण 3, 7, 2, 1 याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढता आला पाहिजे. स्क्वेअर रूट काढताना आपल्याकडं ही मेथड आहे, नंबर लिहायचा आणि दोन दोनचे ग्रुप लेफ्ट साईडनी करायचे. तर 37 हा नंबर कुठल्या परफेक्ट स्क्वेअरपेक्षा कमी आहे, याच्यापेक्षा कुठल्या परफेक्ट स्क्वेअरच्या जवळ आहे. तर परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, हे आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे.
आता जो 37 नंबर जो 2-digit नंबर आहे म्हणजे आपल्याला कुठपर्यंत जावं लागतं, जास्तीत जास्त आपल्याला 9 पर्यंत जावं लागतं, बरोबर आहे की नाही? तर 6 स्क्वेअर किती आहे 36 आणि 7 स्क्वेअर किती आहे 49. 49 नंबर हा 37 पेक्षा मोठा आहे, मग याच्यापेक्षा छोटा परफेक्ट स्क्वेअर नंबर कुठला आहे 36. 36 या ठिकाणी लिहायचा, पण तो कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे 6 चा, म्हणून 6 या ठिकाणी लिहायचा, 6 या ठिकाणी लिहायचा. सिंपल मेथड आपली, सबट्रॅक्शन केल्यानंतर या ठिकाणी 1 येणार आहे आणि वरून जो दुसरा ग्रुप आहे तो या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. आता हा 6 आणि हा 6 ऍड करायचे, या ठिकाणी आपण येणार आहे 12, बरोबर आहे की नाही? आता ह्या पोझिशनला आपल्याला असा एक नंबर लिहायचा आहे की जो नंबर आपण ह्या 6 पुढे देखील लिहिणार आहे आणि त्या नंबरनी ह्या पूर्ण नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर हा 121 इक्वल टू यायला पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी यायला पाहिजे. तर साहजिकच सिंपल आहे, या ठिकाणी फक्त 1 लिहावं लागेल, म्हणजे काय होईल 1 × 121, दॅट इज 121. हे जर सबट्रॅक्ट केलं तर 0, म्हणजे हा नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे. जर या ठिकाणी रिमाइंडर आला, काही नंबर आला, तर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नसतो. मेथड अतिशय सोपी आहे, तुम्ही लक्षात घ्या. तर आपला आन्सर काय आलेला आहे 61. 61 कसं आलेलं आहे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून पाहिलेलं आहे, म्हणजे आपण बीडी कन्सिडर केलेला डायगोनल आन्सर आहे डायगोनल ऑफ अ गिवन रेक्टॅंगल इज 61 सेंटीमीटर. यानंतर फोर्थ सब क्वेश्चन पहा, फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. अतिशय सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन दिलेलं आहे. एक राईट अँगल ट्रायंगल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हायपोटेनियस फाइंड आउट करायचा आहे, त्यापैकी दोन साईड दिलेल्या आहेत, एक साईड आहे 9 सेंटीमीटर आणि एक साईड आहे 12 सेंटीमीटर आणि हा अँगल आहे 90. आपल्याला हायपोटेनियस म्हणजे 90 डिग्रीच्या अपोजिट जी साईड आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. तर हायपोटेनियसचा फॉर्म्युला काय असणार आहे, आपण याला नावं देऊया PQR. मग फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे पायथागोरस थेरमचा की PR हा हायपोटेनियस आहे, PR² इज इक्वल टू PQ² प्लस QR² जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला PR ची व्हॅल्यू मिळणार आहे. या ठिकाणी आपण ते लिहूया. तर सोल्युशन पहा, लेट PQR इज अ गिवन ट्रायंगल विच इज राईट अँगल ट्रायंगल, देअरफॉर अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. PR इज अ हायपोटेनियस कारण की Q च्या अपोजिट जी साईड असेल त्याला आपण हायपोटेनियस म्हणणार, कारण क्यू अँगल आपण 90 डिग्री पकडलेला आहे. अँड PQ इज इक्वल टू 9 सेंटीमीटर अँड QR इज इक्वल टू 12 सेंटीमीटर हे आपल्याला गिवन आहे. हे सगळं काय आहे, गिवन आहे. फाइंड आउट करायचं आपल्याला हायपोटेनियस, म्हणजे PR फाइंड आउट करायचा. हिअर युझिंग द पायथागोरस थेरम वी कॅन राईट PR² हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन. PR² इज इक्वल टू PQ² प्लस QR² व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करा, आपल्याला आन्सर मिळणार आहे. म्हणजे 9² प्लस 12² इज इक्वल टू 81² 81 प्लस 144 ॲडिशन टू 225 परफेक्ट स्क्वेअर आहे 15 चा. जर दोन्ही बाजूला आपण स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला PR इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. PR काय आहे, हायपोटेनियस, म्हणून आन्सर या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे लेंथ ऑफ हायपोटेनियस इज 15 सेंटीमीटर. यानंतर फिफ्थ सब क्वेश्चन पहा, द साइड ऑफ एन आयसोसलेस राईट अँगल ट्रायंगल इज एक्स, फाइंड इट्स हायपोटेनियस. ट्रायंगल कसा दिलेला आहे, आयसोसलेस ट्रायंगल दिलेला आहे आणि त्याचबरोबर राईट अँगल ट्रायंगल देखील दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी स्पेशल ट्रायंगल आहे, जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचबरोबर त्याच्या दोन साईड्स ह्या इक्वल आहेत. म्हणजे ट्रायंगल कसा येणार आहे, ही साईड इक्वल, ही साईड इक्वल आणि हा हायपोटेनियस असणार आहे. ह्या दोन्ही साईड इक्वल असणार आहेत आणि त्याचबरोबर हा 90 डिग्री असणार आहे. याचा आपल्याला हायपोटेनियस फाइंड आउट करायचा, म्हणजे 90 डिग्रीच्या अपोजिटची साईड ती. आपण जर याला PQR हे जर नाव दिले तर आपल्याला फाइंड आउट करायचा PR, पण यामध्ये कंडिशन काय आहे, PQ इज इक्वल टू QR कारण की हा आयसोसलेस ट्रायंगल आहे आणि अँगल Q इज 90 डिग्री. मग आपल्याकडं ज्यावेळेस हा 90 डिग्री असेल आणि रिमेनिंग टू अँगल हे इक्वल असणार आहे कारण की त्यांच्या अपोजिट साईड इक्वल आहेत, मग रिमेनिंग टू अँगल्स किती येणार आहे, एक अँगल 90 डिग्री आहे, तिन्ही अँगलची ॲडिशन 180 पाहिजे ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार, परंतु रिमेनिंग टू अँगल हे इक्वल आहेत, म्हणजे हा 45 आणि हा 45 येणार, बरोबर आहे की नाही? दोन्ही अँगल 45 डिग्री येणार आहे. आणि ज्यावेळी आपल्याकडं एक प्रॉपर्टी आहे की ट्रायंगलमध्ये जर 45 डिग्री आणि 90 डिग्री जर असेल तर ह्या ट्रायंगलची आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी आपल्याला काय सांगती, तर त्या ट्रायंगलची जी साईड असती ती साईड हायपोटेनियसच्या 1/√2 इंटू हायपोटेनियस या पद्धतीने रिलेशन आहे. आलं लक्षात, म्हणजे साईड इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस हे रिलेशन आपण डायरेक्ट यूज करू शकतो. साईड आपल्याला दिली आहे त्यावरून आपण हायपोटेनियस कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा आपण राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला जो म्हणजे पायथागोरस
थेरमचा फॉर्म्युला आहे तो देखील या ठिकाणी यूज करू शकतो, म्हणजेच पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. आणि या ठिकाणी आपल्याला पी क्यू एक्स आहे त्याचबरोबर क्यू आर देखील एक्स दिलेली आहे. जर आपण या ठिकाणी पुट केलं तर आपल्याला पी आर ची व्हॅल्यू देखील इन टर्म्स ऑफ एक्स मिळणार आहे. आपण दोन्ही पद्धतीने या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो, परंतु स्पेशल ट्रायंगल असल्यामुळं आपण ही प्रॉपर्टी जर यूज केली 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगलची प्रॉपर्टी तर आपल्याला आन्सर पटकन येतं. तर आपण सोल्युशन या ठिकाणी लिहूया. तर सोल्युशन पहा, लेट पी क्यू आर इज अ गिवन आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल अँड लेट अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. एक अँगल 90 डिग्री असणार आहे तो आपण पी क्यू आर हा कन्सिडर केलेला आहे. देअरफोर रिमेनिंग टू अँगल्स, म्हणजे रिमेनिंग टू अँगल्स कुठले कुठले राहिले, पी आणि आर. क्यू आपण 90 डिग्री घेतलाय म्हणून रिमेनिंग अँगल पी आणि आर ते किती असणार आहे, अँगल पी अँगल क्यू पी आर इज इक्वल टू अँगल क्यू आर पी इज इक्वल टू 45 डिग्री. त्याला रिझन काय, प्रॉपर्टी ऑफ आयसोलेस ट्रायंगल. इक्वल का आहेत, कारण की त्यांच्या अपोजिट साईड ह्या इक्वल आहेत म्हणून ते इक्वल आहेत. आणि 45 काय आहे, कारण की तिन्ही अँगलची ऍडिशन 180 पाहिजे, त्यातला एक अँगल 90 डिग्री म्हणून हे दोन्ही अँगल 45 डिग्री झाले. द साईड पी क्यू इज इक्वल टू साईड क्यू आर इज इक्वल टू एक्स, आपल्याला हे गिवन आहे, दोन्ही साईड इक्वल असणार आहे कारण की ट्रायंगल आयसोसेलेस ट्रायंगल आहे. आता या ठिकाणी इन ट्रायंगल वी कॅन यूज इन ट्रायंगल पी क्यू आर वी कॅन यूज 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी. या ठिकाणी आपण ही प्रॉपर्टी यूज करू शकतो का, कारण की तीनही अँगल जे आपल्याला रिक्वायर्ड आहेत 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री आहेत म्हणून ही प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. ती प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते, त्या ट्रायंगलची साईड जी आहे ती साईड इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस. आपल्याला या ठिकाणी साईड माहित आहे, हायपोटेनियस कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे साईड इंटू रूट टू या ठिकाणी ट्रान्सफर केला तो मल्टिप्लिकेशन मध्ये येणार इक्वल टू हायपोटेनियस. साईड आपली आहे एक्स, एक्स इंटू रूट टू इज इक्वल टू हायपोटेनियस, म्हणजे आपला आन्सर आलेलं आहे हायपोटेनियस ऑफ द गिवन ट्रायंगल इज एक्स इंटू रूट टू. आता रूट टू हा इरॅशनल नंबर आहे तो आपण नंतर लिहिलेला आहे. आता हे आन्सर आपण चेक करू शकतो पायथागोरस थेरम या ठिकाणी आपण जर यूज केला तर आपल्याला आन्सर चेक करता येईल. कसं करता येईल, तो ट्रायंगल पुन्हा एकदा कन्सिडर करा. हा जो ट्रायंगल आहे पी क्यू आर हा ट्रायंगल आहे आपण कन्सिडर केलेला आहे पी क्यू आर, त्यामध्ये क्यू 90 डिग्री आहे, ही साईड एक्स माहिती आहे आपल्याला, ही साईड एक्स माहिती आहे, पी आर कॅल्क्युलेट करायचा आहे. पायथागोरस थेरमनुसार काय, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, म्हणजेच काय येणार आहे, पी क्यू एक्स आहे, एक्स का स्क्वेअर नंतर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू दोन्हीचं काय असणार आहे, टू इंटू एक्स स्क्वेअर पी पी आर स्क्वेअर, बरोबर आहे की नाही. आता दोन्हीकडं स्क्वेअर रूट जर घेतला त्या ठिकाणी पी आर येणार आहे रूट टूचा स्क्वेअर टूचा स्क्वेअर रूट किती असणार आहे, रूट टू, आणि एक्सचा स्क्वेअरचा रूट एक्स असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे, पी आर इज इक्वल टू पी आर इज इक्वल टू इरॅशनल नंबर आपण नंतर लिहूया एक्स इंटू रूट टू. जे आपलं आधीच आन्सर आलेलं आहे ते त्या ठिकाणी आपण टॅली केलेलं आहे. फक्त हा क्वेश्चन मध्ये स्पेशल ट्रायंगल असल्यामुळं आपल्याला ती प्रॉपर्टी यूज करणं एक्सपेक्टेड आहे. यानंतर शेवटचा सब क्वेश्चन पहा, इन ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू इज इक्वल टू रूट 8 क्यू आर इज इक्वल टू रूट 5 आणि पी आर इज इक्वल टू रूट 3 इज ट्रायंगल पी क्यू आर अ राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला पहिलं विचारलं की हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे का, आणि जर असेल तर विच अँगल इज अ 90 डिग्री. मग राईट अँगल ट्रायंगलची प्रॉपर्टी काय आहे, की त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जो हायपोटेनियस आहे तो जो हायपोटेनियस आहे त्या हायपोटेनियसचा स्क्वेअर इतर दोन्ही साईडच्या स्क्वेअरचे ॲडिशन एवढा असतो. ही प्रॉपर्टी आहे कशाची, राईट अँगल ट्रायंगलची. मग आपल्याला या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे, तीन साईड दिलेल्या आहेत त्यातली जी मोठी साईड आहे, मोठी साईड कुठली आहे, रूटमध्ये 8, आता ह्या साईडचा स्क्वेअर करायचा आणि रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन बघायची. ती जर टॅली झाली तर आपण सांगू शकतो की जी मोठी साईड आहे ती हायपोटेनियस आहे आणि रिमेनिंग टू साईड ह्या आहेत. आता हे जर आपण प्रूव्ह केलं की हा राईट अँगल ट्रायंगल आहे तर याच्यामध्ये जो हायपोटेनियस असणार आहे त्याच्या अपोजिट जो अँगल असणार आहे तो 90 डिग्री असणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा, 90 डिग्री जो अँगल असतो त्याच्या अपोजिट हायपोटेनियस असतो. म्हणजे ही जर साईड रूट 8 हा जर पी क्यू जर असेल हा असेल पी क्यू असणार, सपोज जर 90 डिग्री आलाच तर पी क्यू हायपोटेनियस असणार आहे का, सगळ्यात मोठी साईड कुठली आहे, रूट 8 आहे. मग रिमेनिंग व्हर्टेक्स कुठला राहिला, रिमेनिंग व्हर्टेक्स राहिलेला आर. जर हा जर हायपोटेनियस जर आला तर आर हा 90 डिग्री असणार आहे. तुमच्या लक्षात आलं, बेसिक कंडिशन काय आहे राईट अँगल ट्रायंगल साठी, हायपोटेनियसचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन. त्या या ठिकाणी आपण चेक करूया आणि चेक त्या ठिकाणी डिसाईड करूया वेदर इट इज अ राईट अँगल ट्रायंगल ऑर नॉट.
तर सोल्युशन पहा, सोल्युशनमध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर आपल्याला दिलेलं आहे पी क्यू इज इक्वल टू रूट 8, क्यू आर रूट 5 आणि पी आर रूट 3. ग्रेटर साईड इज पी क्यू, दॅट इज रूट 8. आणि त्याचा जर आपण स्क्वेअर घेतला, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 8, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. आता सेकंड इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे की रिमेनिंग साईड ज्या आहेत, रिमेनिंग साईड्स आर क्यू आर अँड पी क्यू, सॉरी पी आर, तर त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन घ्यायची. क्यू आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू रूट 5 स्क्वेअर प्लस रूट 3 स्क्वेअर. हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर नलिफाय होणार 5 + 3, म्हणजेच क्यू आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 8, याला इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 त्याच्या राईट साईड इक्वल आहेत, म्हणजे लेफ्ट साईड देखील इक्वल असणार आहे. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 पी क्यू स्क्वेअर लेफ्ट साईड दॅट इज इक्वल टू लेफ्ट साईड ऑफ इक्वेशन 2 क्यू आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. आणि हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे हे आपल्याला पायथागोरस थेरम सांगतो, म्हणजे ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल. का कर याच्यामध्ये, कारण की याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की जो पी क्यू स्क्वेअर आहे हा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी आपल्याला पी क्यू आर मध्ये आपल्याला यूज करता येईल. म्हणून जर तो आपण तो ट्रायंगल जर काढला पी क्यू आर या फॉर्म्युल्यानुसार, तर पी क्यू काय असणार आहे, हायपोटेनिस असणार आहे, आणि पी क्यू ची लेंथ दिलेली आहे रूट 8, आणि रिमेनिंग टू साईड असणार आहे पी आर आणि आर क्यू. तर पी क्यूच्या अपोजिट जो व्हर्टेक्स आहे तो 90 डिग्री असणार आहे. आपल्याला दोन्ही आन्सर या ठिकाणी मिळालेले आहेत. नाऊ व्हर्टेक्स अपोजिट टू द लार्जेस्ट साईड इज आर, हा 90 डिग्री असणार आहे. इयर पी क्यू इज अ हायपोटेनियस, देअरफॉर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. मग हा जो थेरम आपल्याकडे आलेला आहे हा काय आहे, कॉन्वर्स ऑफ द पायथागोरस थेरम नुसार ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि आपण आन्सर या ठिकाणी लिहिलेलं आहे, येस ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल आणि अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. व्हेरी इन सिम्पल वे आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केलेला आहे. रिमेनिंग क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.